शिक्षा के मंदिरों से पढ़कर बाहर निकलने वाले युवा आज बड़ी बड़ी डिग्रियां लेकर बेरोजगार घूम रहे हैं। तो वही शिक्षा का मंदिर चलाने वाले आज मालामाल है। पहले शिक्षा फ्री में प्राप्त होती थी, लेकिन अब शिक्षा के लिए मोटी रकम अदा करनी पड़ती है। यह देश का एक कड़वा सच है। हर साल डिग्रियां लेकर न जाने कितने होनहार छात्र नौकरी की तलाश में दर दर भटकते हैं, लेकिन नौकरी की जगह उसे हाथ लगती है तो सिर्फ निराशा। ऐसे में वो युवा पांठेला नहीं चलाएगा तो और करेगा भी क्या, यह एक कठोर सच है। 2014 के चुनावी दंगल के बाद अब 2019 की चुनावी शंखनाद सुनाई दे रही है। चंद्रपुर से सटे बल्लारपुर स्थित बामनी में 28 और 29 अक्टूबर को बीजेपी की ओर से रोजगार महामेला व कैंप का आयोजन किया गया था, जिसमें पूरे जिले से हजारों की तादाद में बेरोजगार युवक युवतियाँ हाजिरी लगाने आई थी। लगा कि इस माध्यम से रोजगार मिलेगा, लेकिन सच कुछ और ही था। चला भाऊ, आज BIT मध्ये तो सुधीर भाऊ मुनगंटीवारच्या ह्याच्याने कॅम्प होता। सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी देण्याची गोष्ट करत होता, परंतु इथे आल्यावर गोष्ट काही वेगळीच होती। सगळं फसवेगिरी आणि हे फक्त 2019 इलेक्शनच्या झुंडला। दोन तीन प्रश्न माझे असे छोटे साधे आहेत, जे सर्वसाधारण लोकांनाही पडते, ते मलाही पडले। तुम्ही सांगा, 4.5 वर्ष सुधीर भाऊनं काय केलं? जेव्हा त्यांना आत्ता हटवलं, हे सुशिक्षित बेरोजगार आहे, आत्ता त्यांच्या लक्षात आलं, आजपर्यंत का नाही आलं? हां, आणि इथं पुणे मुंबईचे येऊन 4,000-5,000 रुपयांना आम्हाला जॉब ऑफर करतात की तुम्ही पुणे मुंबईला येऊन जॉब करता का? 4,000-5,000 तुम्हाला सॅलरी देऊ। आजच्या महागाईच्या काळामध्ये 4,000-5,000 मध्ये सॅलरी परवडते का यांना? चुकीचं काम आहे हे सगळं। 2019 आठवल्यावर हे सगळं आठवते, आजपर्यंत सुशिक्षित बेरोजगारचं कोणाला काहीच समजलं नाही। आता हे सगळं लक्षात येते, सगळ्या विद्यार्थ्यांचं सगळ्यांचं ऐकल्यानंतर असं लक्षात येते की हे फक्त एक पॉलिटिकल, प्रत्येक ठिकाणी राजकारण आवश्यकता आहे राजकारणाची। सुशिक्षित बेरोजगारांसोबत राजकारण, अरे राजकारण करा, तुम्ही तुमच्या पुरतं मर्यादित करा, कोणाच्या भावनांसोबत खेळा नका। हजारो लाखो इथं हजारो मुलं आले, 38,000 फॉर्म भरले, आणि हजारो मुलांना यांना एक आशा अपेक्षा घेऊन इथं कुठून चंद्रपूर जिल्ह्याच्या बाहेर आजूबाजूच्या जिल्ह्यातले लोक इथं आले की चार आपल्याला नोकरी मिळेल, थोडंसं पोटभराचं साधन मिळेल। कुणी जबरदस्ती नाही आले, कुणाचे आई वडील वाटवले घरी रिकामा राहतेस जा, कुणी जबरदस्त इच्छा नसताना आले, त्यांना माहीत होतं काही तर काहीच नाही, तरी पण ते आले। हेच त्यांच्यासोबत फसवेगिरी। बघू आता काय होते, तर इथून किती जणांना नोकरी मिळते, किती जण या नोकरीत संतुष्ट राहते, आणि किती जणांच्या नोकऱ्या या पेमेंटनं कर्ज पूर्ण होते। तर चला, धन्यवाद। चंद्रपूर जिल्हा एक ऐसा जिल्हा है जो खुद में ही पूर्णता संपन्न जिले की तौर पर जाना जाता है। चंद्रपूर में कोयले की खदान, बिजली उत्पादन कंपनी, पेपर उद्योग, सीमेंट उद्योग जैसे अनगिनत कंपनियों की यहाँ भरमार है, जहाँ बाहर से आए हुए हजारों कामगार काम कर रहे हैं। लेकिन 80% स्थानिकों को नौकरी देने के नियमों की यहाँ धजियाँ उड़ाई जा रही है, पर जिले के बेरोजगार और मोटी मोटी डिग्रियाँ प्राप्त युवाओं को 7-8 हजार रुपये महीने की तनख्वाह पर दूसरे शहर में भेजने के लिए कैंप चलाए जा रहे हैं। अब सोचने वाली बात है कि बाहरी शहर में जाकर वो युवा कमाएगा कितना, उसे बचेगा कितना, यह सोचने वाली बात है। आप भी सोचिए और सोच के देखिए, आप खुद ही समझ जाओगे। फिलहाल आप कैंप में आए इन छात्राओं को सुन लीजिए, क्या कहते हैं छात्रा। नवीन महारोजगार मेळावा इथं आलो, आणि काही विद्यार्थी इथं आलेले आहेत, तर बघू त्यांची प्रतिक्रिया काय। तुम्ही काल तर मी तर निराशच झालो, आणि काल माझं ते सगळ्यांनी बघितलं, तर बघू यांच्या। आता मला एक पहिला प्रश्न यांना विचारायचा आहे की सरकारी नोकरी सोडून तुम्हाला इथं सुरुवात आहे का? म्हणजे आता कसं, तुम्ही आताच म्हणजे तुमचं शिक्षण जवळपास BSc वगैरे झालं आहे म्हणता, आणि तुम्हाला BSc झाल्यानंतर असं का वाटलं की सरकारी नोकरी गेली चुली, सरकारी नोकरी बंदी आली तर पहिलं प्रायव्हेटमध्येच जायचं? आजकाल म्हणजे सर्वजण जॉबकडे वळत आहेत, आम्हाला वाटलं की इथे चांगली सुविधा वगैरे असेल, आणि इंटरव्ह्यू घेऊन लवकरात लवकर जॉब लागेल असं वाटलं आम्हाला। परंतु आजही आपण जर सरकार यांनी पेमेंट ठेवलंय 7-8 हजार, आणि त्यांनी इंटरव्ह्यू पण अशी घेऊन राहिले, फक्त काही चेक नाही करून राहिले, फक्त रिझ्यूम बघत आहे आणि पाठवून राहिले, आणि काही म्हणजे दिवाळीनंतर वगैरे असं सांगतो म्हणत आहे जॉब, आणि अजूनपर्यंत काही असं सांगितलं नाही की परफेक्ट जॉब लागणार। आणि आजही आपण सरकारी नोकरीमध्ये जर अभ्यास करून घेतलो तर सर्वात लास्ट पोस्ट आहे शिपाईची, आणि त्याचंच पेमेंट म्हटलं तर 20 च्या पलीकडे आहे, अभाव आहे। तर आणि यांनी म्हणत आहे
आणि आपल्या शहर पासून पण खूप दूर आहेत. आपण जर बाहेर सिटी मध्ये गेलो, मोठ्या सिटी मध्ये गेलो, तर त्याचा आपला बाहेरचाच खर्च म्हटला खाण्यापिण्याचा वगैरे, तर आपल्याला 5-6 हजार रुपये लागतात आणि 7-8 हजार रुपये पेमेंट मध्ये आपण काय करणार. नाही, बरोबर आहे तुमचं. पुन्हा दुसरं माननीय सुधीर भाऊजी मुनगंटीवार, पुन्हा एक प्रश्न मला असा पडतो की आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातच एवढ्या साऱ्या कंपन्या आहेत, ते तुम्ही बंद केले, तुमचं बंद झाल्यामुळं आपल्याला हे चंद्रपूर जिल्ह्यातले रोजगार सोडून आपल्याला बाहेर जाऊन रोजगार करणं यांना परवडत नाही, तर तुमचं याबद्दल मत तर ते आम्हाला कळवालंच. पण 28 अक्टूबर को बामनी में हुए रोजगार महामेलावा कैंप का विदारक सच सामने लाने वाले युवक की बुरी तरह पिटाई करने का मामला सामने आया है. पिटाई के बाद मामला पलटता देख वीडियो बनाने वाले युवक पर शराब का केस दर्ज कर उस पर कार्रवाई की गई, तो उस युवक को मारने वाले लोगों की शिनाख्त न होने की वजह से मामले में किसी की गिरफ्तारी नहीं की गई, लेकिन पीड़ित युवक पर पुलिस प्रशासन सत्ताधारियों के दबाव में काम करने का आरोप लग रहा है. तो पुलिस थाने के बाहर पीड़ित युवक जिसका नाम भास्कर कावले बताया जा रहा है, उसके समर्थन में पुलिस थाने के बाहर प्रदर्शन किया गया है. न तो ऐसी है कि एक आदमी वहाँ पर उसका नाम क्या है, नाम भास्कर कावले, ये इंसान आदमी वहाँ पर अपने जो रोजगार महामेला होता ना वहाँ आया था, दारू पी के था, उसकी बात की कंप्लेंट के बाद उसमें हमने काबू मिली पुलिस की कार्रवाई के बाद पीड़ित युवक भास्कर कावले की पत्नी जो खुद MSW और MED करके है, वो खुद इस रोजगार कैंप में नौकरी के लिए अपने सभी दस्तावेज कागजात लेकर गई थी, लेकिन आप ही सुनिए क्या है ये पूरा वाक्य. सत्ताधारी पार्टी की ओर से लोकशाही का गला घोटा जा रहा है, आवाज उठाने वाले का आवाज दबाया जा रहा है, प्रशासन दबाव में काम कर रहा है, ना नौकरी का पता है ना विकास का, जिसका विरोध दर्शाने के लिए आज मंगलवार को चंद्रपुर में राष्ट्रवादी युवक कांग्रेस की ओर से आंदोलन किया गया. आजचा आंदोलन आहे मागच्या 4 वर्षात झोपेत असलेल्या BJP शासनाला आता चंद्रपूर जिल्ह्यातल्या बेरोजगारांना रोजगार देण्याची आठवण झाली. त्यांनी एक मोठा लॉलीपॉप रोजगाराच्या नावानं बल्लाशाला आयोजित केलं, पण त्यांना त्यांची खरी परिस्थिती कळल्याच्या नंतर त्या आपण आयोजित केलेल्या मेळाव्यात बेरोजगारांना रोजगार मिळाला नाही, त्याच्यामुळं ते वैतागले आहे. आणि त्या रोजगार मेळाव्यात गेलेला एका युवकाला रोजगार मिळाला नाही, त्यांनी नैराश्यातून एक व्हिडिओ व्हॉट्सअपवर टाकला, तर त्या युवकाला शोधून BJP भारतीय जनता पार्टीच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी बेदम मारहाण केली. मारहाण केल्याच्या नंतर पोलीस प्रशासनावर दबाव आणून त्या मुलगा तो बेरोजगार युवक दारू पिऊ नये म्हणून असे खोटे गुन्हे नोंद करून त्याला पोलीस स्टेशनमध्ये बंद करून ठेवण्यात आलं. आज एखाद्या पोराला जर रोजगार मिळाला नाही, जर त्यानं नैराश्यातून काही भावना व्यक्त केली, तर BJP लोक का मारहाण करणार. तिकडे मुंबईला सुद्धा एका काँग्रेसच्या युवकानं एक पोस्ट टाकली म्हणून त्याला खून करण्यात आला. फुले शाहू आंबेडकरांच्या राज्यात हे काय चाललंय, आज कोणते राज्यकर्ते आमच्यावर राज्य करतात, त्यांनी ठरवावं का कोणी काय बोलावं कोणी काय नाही बोलावं, हे आम्ही खपवून घेणार नाही. आज या पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आमच्या पालकत्व स्वीकारलाय, त्यांची जबाबदारी आहे आम्हाला रोजगार देण्याची. जर त्यांना रोजगार देण्यास जमत नसेल तर त्यांनी इथून चले जाव, त्यांनी पालकमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे. आणि ज्या BJP गुंडांकरवी त्या पोराला मारहाण केली त्याला नाही मिळालं पाहिजे, आणि पालकमंत्र्यांना त्याची जबाबदारी स्वीकारून त्या कार्यकर्त्यांच्यावर सुद्धा त्यांनी फौजदारी कारवाईच्या
आमदार सगळ्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आश्वासन दिलं पाहिजे, नाहीतर यापेक्षा आम्ही तो तरुण म्हणून नाही, आम्ही जिल्ह्यातल्या कोणत्याही तरुणावर, युवकांवर, बेरोजगारांवर अत्याचार झाला तो आम्ही खपवून घेणार नाही। यापुढे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करून, याच्यापेक्षा तीव्र पद्धतीने आम्ही रस्त्यावर उतरून भारतीय जनता पार्टीचा आम्ही निषेध करू।